नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। बिल्किन सर्कल मधील शिवसैनिकात गटबाजीमुळे रोष, पक्षश्रेष्ठींनी गट तालुक्यात सुरू असलेली गटबाजी थांबवावी। शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठण तालुक्यातील बिल्किन सर्कलमधील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे शिवसैनिकांमध्ये रोष वाढत चालला आहे। बिल्किन सर्कल उपविभाग प्रमुख प्रल्हाद पाटील मोगल यांनी शिवसेनेमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि विशेष म्हणजे गृहमंत्री संदीपा भुमरे ज्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात त्याच तालुक्यातील शिवसैनिक प्रसारमाध्यमांवर येऊन पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे। या निमित्तानं का होईना, पण पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यानं याकडे तालुक्यातील पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीवर शिवसैनिक रोष व्यक्त करत आहेत। पक्षश्रेष्ठींनी तालुक्यात सुरू असलेली गटबाजी थांबवावी अशी मागणी बिल्किन सर्कल उपविभाग प्रमुख प्रल्हाद पाटील मोगल यांनी केली आहे। नमस्कार, पैठण तालुका 2022 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बिडकीन येथे निवडणुकीचे बिगुल वाजवण्यात आले। आपल्यासोबत प्रल्हाद पाटील मोगल हे आहेत, महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणताराजा शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे साहेब, आपल्या पैठण तालुक्याचे लोकनेते नामदार संदीपांजी पाटील भुमरे साहेब, मी प्रल्हाद पाटील मोगल, शिवसेना उपविभाग प्रमुख बिडकीन सर्कल तथा ग्रामपंचायत सदस्य निलजगाव। काल परवा मी फेसबुकद्वारे माझ्या काही भावना आपल्या सर्कलविषयी व्यक्त केल्या होत्या। काहीच्या कमेंट्स आल्या, काही त्याचा वेगळा अर्थ धरला। हे सगळं होत असताना सर्वांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रात संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी पैठण तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे। म्हणून मातोश्रीवरून ह्या पैठण तालुक्याला झुकतं माप मिळलं आहे। आज आपल्या तालुक्याला कॅबिनेट मंत्री हे मातोश्रीने दिलं आहे। वॉटर ग्रीड योजना जी चालू झाली, या वॉटर ग्रीड योजनेमध्ये सगळ्यात पहिली संधी दिली असेल तर पैठण तालुक्यापासून ती पण चालू झाली। सगळ्या संस्था आपल्या शिवसेना ताब्यात आहे। 9 सर्कलपैकी 7 सर्कल आहे शिवसेनेचे आणि पैठण तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। तरी पण गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवाराचा पराभव होतो। याचं एकमेव कारण आमच्या सर्व ग्रामीणच्या सर्वसामान्य शिवसेना याची खंत आहे, का पराभव होतो। ही कधीतरी शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी, याच्यामुळं हा पराभव होतो। त्यामुळं आमचं प्रामुख्याने म्हणणं आहे, ही गटबाजी कुठंतरी थांबवा। जर ही गटबाजी थांबत असेल, मी एक सर्वसामान्य बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक म्हणून आव्हान करतो, कुठल्याही सर्कलमध्ये कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला तिकीट द्या, सीट 61% निवडून असं राहणार नाही। आवाजे भैया जायदेव जाय भाई, आपल्या चितेगावचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, का त्यांचे कोणी पाहुणे राहिले तिथं? शिवसेनेचा तालुक्यात कुठल्याही सरकार दगड पण उभा केला तरी निवडून येतो, पण बिडकीलमध्ये जास्त का होतं? याला कुठेतरी आज थांबायची गरज आहे। नाही तर अहो, तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस यांच्या गटबाजीचा फटका आम्हाला ग्रामीणला सुद्धा बसला। गेल्या 10 वर्षापैकी पाडवी गावचे सरपंच माझे मित्र रामेश्वर पाटील बांडे हे मागच्या 10 वर्षापूर्वी पंचायत समिती होते, अवघ्या 117 मतांनी त्यांचा पराभव झाला। म्हणजे इथली गटबाजी ग्रामीणपर्यंत पण चालती हे कोटपर्यंत आम्ही सहन करायचे। आमचं सरळ माझे मागणं आहे, सर्वांना तिकीट ह्या बिडकीनमध्ये कोणाला भिवू, आम्ही शिवसैनिक निष्ठावंताला त्याच्या मागं राहू, पण प्रॉपर इथली गटबाजी थांबणं महत्त्वाचं आहे। नसेल तर ग्रामीणमध्ये कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला तिकीट द्या,
मी ग्वाही देतो 100% सीट निवडून येणार काही शंका नाही। जर यामध्ये कोणाला जर वाटत कोणाची कमकुवत आज कोणालाही कमकुवत ठरले जर पहिल्यान मैदान उतरला तर तो दाम दंड बे सामदाम सगळ्याला तयारी असतो। जर आम्ही ते तयारीत उतरतो आम्ही पूर्ण तयारीशीर उतरणार आहे यात काही शंका नाही। पण आमचं म्हणणं आहे नकोय सर्कलमध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही बघतोय सर्व याच्यामुळं आपल्या प्रॉपर शहराला आणि ग्रामीणला विकासाला याच्यामुळं खूप मोठा तडा जातोय। कारण नुसत्या शिवसैनिकांना आपल्या सर्कलमध्ये आपला कॅन्डिडेट लागत नाही ही एक खंत आहे। कोणाला याच्यात काय समजून घ्यायचं हवा समजून घ्यायला पाहिजे। पण माझं एक प्रामुख्यानं म्हणणं आहे बाबा ह्यावेळेस तरी आपल्या सगळ्यांना याचं कुठेतरी जागृत होण्याची आवश्यकता आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। बघू शकता आपण की पैठण तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये रोष वाढत चाललेला आहे। पैठण तालुक्यामध्ये होणाऱ्या गटबाजी यामुळे शिवसैनिकांना जो पैठण तालुक्याचा बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेचा याच बालेकिल्ल्यामध्ये भगदाड पडत चाललेला आहे। तरी आपल्या शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा आणि ही होणारी गटबाजी थांबावी आणि पैठण तालुक्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी एक कडवा शिवसैनिक आज आपल्यासमोर त्यांनी त्याचे मत व्यक्त केलेलं आहे। RBM न्यूजसोबत किरण आवटी बिडकिन।